मस्त लेकीची फरमाईश आहे आज की पालक पनीर कर. खूप दिवस झाले पालक पनीर केलेला नाही आहेस, तर आज आपण लीना सुगरणकट्टा या किचनमध्ये पालक पनीर बनवतोय. तर बघूया कसं करायची ते. इथे आपण पालक स्वच्छ निवडून धुवून घेतलेला आहे. आता तुम्ही बघू शकता इथे पाण्याला उकळी आली आहे चांगली. तर आता मी पालक ब्लांच करून घेणार आहे. पालकाची एक जोडी घेतली होती मी. आपण 1 ते 3 मिनिटांसाठी फक्त पालक ब्लांच करून घेणार आहोत. आता आपले ब्लांच झालेले आहेत पालक, आपण काढून घेऊया. आणि इथे मी खाली बर्फाचं पाणी ठेवलेलं आहे. आपण हे बर्फाच्या पाण्यात घालणार आहोत डायरेक्ट. याच्यामुळे काय होतं म्हणून, एक तर 2 गोष्टी होतात, त्यांची कुकिंग प्रोसेस थांबते आणि दुसरं म्हणजे त्यांचा रंग, पानांचा रंग जो आहे हिरवा तो इंटॅक्ट राहतो. आता थोडा वेळ हे आपण असंच ठेवून देऊ. थोडंसं तेल टाकलंय पॅनमध्ये आपण. ते थोडं गरम होऊ दे. तेलाच्या ऐवजी तुम्ही बटर पण घेऊ शकता. तेल थोडं तापलंय, आपण आता ह्याच्यात पनीरचे तुकडे घालून घेऊया. आपल्याला पनीर शॅलो फ्राय करून घ्यायचंय. आपण आलटून पलटून घ्यायचे. थोडेसे ब्राऊन रंगावर आपल्याला करायचे. आता हे आपल्याला इतपतच हवे, जास्त केले ना तर ते चुई होतील रबरासारखी, त्यामुळे आपल्याला खूप पण नाही करायचं. आणि ते चुई होऊ नयेत म्हणून अजून एक ट्रिक आहे. इथे मी हे कोमट पाणी घेतलेलं आहे, हे मी डायरेक्ट कोमट पाण्यात घालणार आहे. याच्यामुळे पण पनीर चुई होत नाही. थंड पाण्यात घालून ठेवला होता ना तो आता आपण हे करून घेऊया, वाटून घेऊया मिक्सरमधून. आता याच्यामध्ये मी 2 मिरच्या घालते, 3 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आलं घेतलंय, त्याचे तुकडे केलेत साल काढून आणि तेही आपण घालतोय. आता हे आपण सगळं वाटून घेऊया, पेस्ट करूया पालकाची. हे बघा आपला छान वाटून झालेलं आहे पालक. आता आपण भाजीला सुरुवात करू. आता आपण पनीर झालंय आपलं, त्याच तेलामध्ये मी 1-3-4 लवंगा घालते, 7-8 काळी मिरी, 2 वेलची, हिरवी वेलची म्हणजे आपली, 1 तमालपत्र, थोडस आणि 1 चमचा जिरं. आता इथे मी 1 कांदा चिरून घेतलेला आहे, तो घालते. मीडियम आकाराचा होता कांदा, लहान नव्हता किंवा मोठाही नव्हता. आता आपल्या कांद्याचा रंग थोडासा हलका बदलायला लागलेला आहे, अशा वेळेला आपण इथे आता 1 चमचा आलं लसूण पेस्ट घालतोय. थोडीशी परतून घेऊया. त्याचबरोबर आता इथे मी 1 टोमॅटो चिरून घेतलाय, तोही घालते.
थोडस मीठ घालणार मी, ते कांदा आणि टोमॅटो शिजण्यापुरतो. ते नीट मिक्स करून आपण याला झाकून ठेवूया. येस, आपला कांदा आणि टोमॅटो छान मऊ झालेले आहेत. त्यात मी काही मसाले घालून घेते. अगदी पाव चमचा हळद घातली आहे, एक चमचा तिखट. आपण मगाशी दोन मिरच्या घातल्या होत्या, सो तुम्ही तुमचा अंदाज घेऊन तिखटाचं प्रमाण कमी जास्त करा. त्याच्यानंतर एक चमचा गरम मसाला, धणे पूड साधारण एक टेबलस्पून, जिरे पूड एक चमचा. आता हे सगळं मिक्स करून घेऊया. थोडंसं पाणी घालते मी, अगदी पाववाटी पण नाही, त्याच्यापेक्षाही कमी पाणी घातलंय. आणि परत एक दोन मिनिटासाठी मी झाकून ठेवणार आहे. बघूया आपण. छान मसाला पण शिजलेला आहे, तेल वरती आलंय, तेल सुकलंय याचा अर्थ. आता याच्यामध्ये आपण ही जी पालक प्युरी केली होती ती घालतोय. या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी थोडंसं पाणी घेते आणि हे बंद करून आपण हलवून घेऊया. आता हे पाणी पण आपण भाजीत घालूया. चवीनुसार मीठ घालायचं. मगाशी आपण फक्त थोडंसं मीठ घातलेलं, कांदा टोमॅटो शिजण्यापुरतो. आता भाजीचा अंदाज घेऊन तुम्ही मीठ घाला. आणि आता या भाजीला एक छान उकळी येऊ दे. भाजीला चांगली उकळी आली आहे, तर आता मी थोडंसं कसुरी मेथी घालते. याच्याने ना खूप छान स्वाद येतो भाजीला, आणि पंजाबी भाजीला तर हमखास. आज आपण करतोय पालक पनीर, शक्य असेल तर नक्की घाला. तर भाजीला आपल्याला उकळी पण छान आलेली आहे. आता हे जे पनीर आपण भिजवलेले होते ना, ते आपण घालणार आहोत. गॅस बारीक करते. आपली मस्त पालक पनीर आता तयार आहे. शेवटी थोडस आपण क्रीम घालूया. तुम्ही घरातली मलई पण वापरू शकता. मिक्स करून घेऊ. तर मंडळी, मस्त पालक पनीर तयार आहे. तुम्ही कशाबरोबर खाऊ शकता, तर रोटी, नान, फुलके, पोळी किंवा गरम गरम भाताबरोबर देखील पालक पनीर खूप सुंदर लागतो. तर ही रेसिपी नक्की करून बघा, आणि मी जशी केली आहे ती आवडली असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. तसंच लीना सुगरणकट्ट्याला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अजून एक मला तुम्हाला सांगायचं आहे की लीना सुगरणकट्ट्यावरच्या कुठल्याही रेसिपीज बघून जर तुम्ही स्वतः घरी ती रेसिपी बनवली असेल तर आम्हाला त्याचा फोटो पाठवा. माझा ईमेल आयडी मी देते आहे तुम्हाला, त्या ईमेलवर तुमचा फोटो आणि त्या रेसिपीचा फोटो पाठवा. आम्ही पुढच्या व्हिडिओमध्ये ते नक्की बाकीच्या आपल्या सगळ्या प्रेक्षकांना दाखवू, तुम्ही बनवलेली रेसिपी.
याच्या व्यतिरिक्त अजून काही छान छान आणि नवनवीन रेसिपी असेल किंवा इव्हन पारंपरिक रेसिपीज जर तुम्हाला माहिती असेल तर त्या देखील मला शेअर करा. आपण इथे लीना सुधरण कट्ट्यावर ते नक्की दाखवण्याचा प्रयत्न करू, तर आणि तेही अर्थात तुमचं नाव घेऊन. तर मंडळी चला उद्या परत भेटायला या अशाच एका छानशा आणि मस्त रेसिपीसाठी. तोपर्यंत बाय.